पालीची खंडोबाची जत्रा भरली होती तिथं मुंगीला रीग नव्हती खंडोबाच्या भक्तानी पालीत प्रचंड गर्दी केली होती अशी जत्रा गेल्या पन्नास वर्षात झाली नाही असं म्हातारी माणसं बोलत होती ती माणसं जत्रत फिरत होती पण प्रत्येकाच्या कानात लवाजी वाग्याच्या दिंबडीचा नाद गडगडत होता आणि त्यांच्या चक्षुंपुढं ती अप्रतिम देखणी करकरीत तरण्यास सीता मुलीची नयन मनोहर मूर्ती तरळत होती प्रत्येक काच्या ओठावर सीताचं नाव नाचत होत आज दिवसभर माणसांचा पाय थाऱ्यावर नव्हता प्रत्येक माणूस निर्भाण झाला होता तो तहान भूक विसरला होता दूर दूरचे मांग रामोशी आपल्या कुलदैवताच्या दर्शनाला आले होते त्यांच्या कुऱ्हाडी लकलकत होत्या त्यांचे धिप्पाड देह उग्र चेहरे बेदरकार वृत्ती जी इतरत्र दिसत नव्हती ती साऱ्या जत्रेत चटकन उठून दिसत होती येताना ते खंडोबाविषयी अपार भक्तिहृदयात घेऊन आले होते आणि त्याचबरोबर आपल्या वैऱ्याविषयीचे विचार पदरात घेऊन आले होते कुठे कधी कुणाचा खून पडेल याचा नेम नव्हता त्या जत्रेत आल्हाद व अहंकार द्वेष आणि दुश्मनी यांचा विलक्षण संगम झाला होता पाच वाजले दिवस मावळतीकडे कल्ला आणि मांगाची काठी देवदर्शनाला निघाली हजारो मांगाने आपापल्या काठ्या उंच धरल्या होत्या त्यात कैक कुऱ्हाडी चमकत होत्या कित्येक भाले लकाकत होते पुढे हलगी वाजत होती सर्व मांग निर्भान झाले होते त्यांनी कमरा बांधल्या होत्या त्यांच्या डोळ्यातून अग्नी उसळत होता मांगाची काठी पाली म्हणता स्तब्ध झाली वातावरण मुक्क झालं आणि सदानंदाची यळकोट ह्या यळकोट ही गगनभेदी गर्जना घुमली त्या गर्जनेनं दशा दिशा थरथरत होत्या पालीगाव हादरत होतं मांगाची काठी परत फिरली तोपर्यंत इतर जणकर्यांनी निहारी केली होती आणि खोबरा दुकानावर झुंबड उडाली होती भंडार खोबऱ्याच्या व्यापाऱ्याचं उखळ पांढरं झालं होतं नदी आणि गाव यांच्यामध्ये असलेल्या मोठ्या मोकळ्या जागेत हजारो दुकानांची पालं पडली होती दूर दूरच्या व्यापाऱ्यांनी आपापला माल दुकानात मांडला होता पेढे बर्फीच्या दुकानांना गंतीच नव्हती कपड्याच्या आळीला धिंड सुटली होती तांब्या पितळेच्या भांड्यांच्या आळीला नजर ठरत नव्हती भंडार खोबऱ्याचे व्यापारी आपल्या मालाचे ढिगच ढीग घालून बसले होते ते आता पैशांचा ढी घालित होते देवा खंडेराया मला मूल होऊ दे मी तुला भारंभार भार खोबर उधळीन असा कित्येकाने देवाला नवाज केला होता पुढे त्यांना मूल झाले होते पण सवळ झाली नव्हती ती आता मुलाच्या वर्षी नवस फेडायला आली होती दुकानदाराच्या दरात माणसे तोलायचे काटे होते त्यात एका पाड्यात माणूस आणि दुसऱ्यात भंडार खोबरं जोखून देत होते लोक पोतीच्या पोती खोबरं खरेदी करीत होते यावेळी खोबरं विकणारे जत्रे करू आणि आत्तार यांना भलतीच तेजी आली होती कापडांच्या दुकानावर तर धार पडली होती भांड्यांच्या आळीत शुकशुका आठ झाला होता काकणाचे व्यापारी अंग दुमडून बसले होते त्या सर्वांना मंदी आली होती हॉटेलवाले खुशीत होते त्यांचा धंदा ठीक चालला होता प्रत्येक हॉटेलच्या दरवाजात कढईत तेल कडत होतं आणि त्या तेलात लाल चुटक भजी पोहत होती कांद्याचा वास जत्रेत दरवळत होता तो नाकात शिरताच माणसाच्या तोंडाला पाणी सुटून त्याचे पाय हॉटेलाकडे वळत होते हॉटेलात जागा मिळत नव्हती कित्येक लोक उभ्या उभ्या चहा ढोसून पळत होते त्या गर्दीत स्पेशल चहाची ऑर्डर देऊन फसलेले चहाची वाट पाहत ताटकळत उभे होते आणि त्यांची करमणूक करायला शेकडो घंटा आणि शेकडो गाणी एकाच वेळी गात होती आणि वातावरणाची चिरपाड करीत होती मग स्पेशल वाले गिराईक नका मासनी तुझा तू च्या असं म्हणून वाट धरीत होते गलका वाढत होता कित्येक फौजदार भरलेली पिस्तुल कमरेला अडकवून बारीक नजरेनं माणसांचे चेहरे निहाळीत जत्रेत हिंडत होते तर शेकडो पोलीस बंदुका खांद्याला लावून बंदोबस्त करीत होते जिल्ह्यातील एकूण एक चोर दरोडेखोर गुन्हेगार मांग रामोशी आज देवावर भंडार खोबरं उजळायला येणार याची खात्री असल्यामुळे अनेक सी आय डी गुप्तहेर नि खबरे चोर पालतीनं त्या चोरांचा माग काढायला टपले होते एका हाटेला पुढं बाजीराव फौजदार येऊन थांबले प्रथम त्यांनी सिगारेट शिलगावली आणि दोन्ही हात दोन खिशात घालून तो हॉटेलसमोरच्या गर्दीकडे निरकून पाहू लागले त्या हॉटेल पुढे दहा बारा माणसांच्या घोळक्यात बळी उभा होता त्यानं गुलाबी रंगाचा मलमली पटका बांधला होता अंगावर पांढरे शुभ्र पैरण होती आणि तो तलम धोतर नेसला होता त्याच्या हातात पल्लेदार दांडा असलेली तीक्ष्ण कुराड होती बळीचं वय अवघं पंचवीस वर्षांचं होतं त्याचा चेहरा रेखीव आणि तरतरीत होता त्याच्या दाट भुयांखाली त्याचे पाणीदार टपोरे डोळे त्याला शोभत होते त्याचं नाक धारदार होतं आणि रंग उजळ होता त्याची गर्दन रुंद होती आणि छाती भरदार होती अट्टी पिळदार शरीरने भरपूर उंची यामुळे तो चटकन डोळ्यात भरत होता बळीला पाहताच बाजीराव फुळदार पुढे गेले बळी पुढं ताट उ म्हणाले बळी कधी आलास कुठनं म्हणता बळी हसत म्हणाला म्हणजे घराकडून का तुरुंगातून म्हणता अरे घराकडून तू आज आला असणार बाजीराव फौजदार म्हणाले परंतु ती पंढरीची वारी करून कधी आलास ती आस आता झाले की आठ दिवस बळी म्हणाला पुष्कळ लोकांच्या गाठी भिटी जतरत पडणार तवा किती दिवस काढलेस तुरुंगात बाजीरावानी विचारलं एक वर्ष चार महिने बळी उत्तरला आणि परत कधी जाणार बाजीरावांनी प्रश्न केला आपण चल म्हणता वा बळी मिश्किल हसत उत्तरला आणि बाजीराव फौजदार गंभीर होऊन म्हणाले बळी तू आम्हा सरकारी लोकांना दृष्ट समजतोस दुष्ट समजत नाही परंतु आम्ही बाहेर राहायचं की तुरुंगात हे तुमच्या हाती आहे बळी हसत म्हणाला तुम्ही चल म्हणताच मला यावं लागल मुळीच नाही बळी विनाकारण तुला तुरुंगात कोंडाला आम्हाला वेळ लागला नाही बाजीराव गंभीर स्वरात म्हणाले परंतु तू स्वतःच विचार कर तू तरुण आहेस तुझा देह पोलादासारखा आहे आणि अशा वयात आपले तारुण्य तुरुंगात गुजरावे हे मला मुळीच पसंत नाही हा तुझा चित्त्यासारखा देह त्या तुरुंगाच्या जाळ्यात पिचावा ही कल्पनाच मला विपरीत वाटते जीवनाच्या सर्वश्रेष्ठ अवस्थेतले उत्तम क्षण उत्तम दिवस तू तुरुंगाच्या त्या भयान जबड्यात लोटीत आहेस तेव्हा तुला काय म्हणावे आणि बरं का रावसाहेब बरे हसत म्हणाला गुन्हा कुणीही करायचा आणि मग तुम्ही मला पकडायचं नंतर कायद्याचं खुसपट काढून निपुराव्याची भूतगोळा करून मला तुरुंगात डांबायचं नि वर म्हणता की तुला काय म्हणावं असं कधी माझ्या हातून झालेलं नाही बाजीराव फौजदार म्हणाले बरं आजपर्यंत दाखले किती झाले पाच बळीनं आपली पाच बोट फौजदारापुढं नाचवली बळी तुला एक गोष्ट विचारू का बाजीराव गंभीर झाले हो विचारा ना बळी हसत म्हणाला पण ह्या आठ दिवसात मी एकही गुन्हा केला नाही ते नाही रे बळी ऐकून घे बाजीराव फौजदार म्हणाले तुझ्याविरुद्ध साक्ष दिली म्हणून त्या चुरमुऱ्याच्या वाडीच्या ज्ञानू चुरमुरेला भयंकर सांगावा दिला आहेस आणि म्हणे आज तू त्याला जत्रेत शोधत आहेस हे खरं का सांगावा दिला हे खरं आहे बळी म्हणाला पण जत्र तुम्ही त्याला शोधू कशाला कारण कारण फवदार्ण रोखून पाहिलं आणि बळी म्हणाला कारण ज्ञानू चुरमोरा जत्रेला मुळीच येणार नाही कशावरून बाजीरावाने विचारलं आणि बळी म्हणाला रावसाहेब बकऱ्याला पाण्यात सुरा दिसत असतो त्याला माहीत आहे जत्रेत बळी येणार आहे बरं आता एक कर फौजदार बोलले काय करू सांगा बळीने विचारलं या जत्रेत तू कसलीही गडबड करू नकोस बाजीराव फौजदार बळीला विश्वासात घेत म्हणाले अगदी शांत राहा उगीच माझ्या डोक्याला ताप देऊ नकोस रावसाहेब तुम्ही बेफिकीर असा बळीशांतपणे म्हणाला भंडार पडलं की मी जाणार होतो पण आज म्हण सीतामुळीचं जागरण आहे तेव्हा ती गंमत पाहूनच सकाळीच पळणार मी घराकडं याचा अर्थ तू सीतामुळलीचा नाच पाहायला जाणार तिथं एखादं वस्ताद काढतं काहीतरी कुरापत काढणार आणि मग तू सारे जत्रा डोकीवर घेणार बाजीराव फौजदार म्हणाले आणि शांतता भंग करणार मी काहीही करणार नाही बळी बोलला मला ते खरं वाटत नाही बाजीराव फौजदार कडवट स्वरात म्हणाले ठीक आहे मीही देवळापुढे चौपट बंदोबस्त ठेवतो रावसाहेब तुम्ही आपली सारी फौज तिथं आणून बसवा मला काय करायचं बळी म्हणाला मग आपल्या शब्दाला जाग फौजदार म्हणाले आणि काय रे तुझं घोडं कुठं आहे माझं घोडद मांगवाड्यात बांधलंय बळी म्हणाला आणि बाजीराव फौजदार शांतपणे पावलं टाकीत गर्दीत शिरले बळीला सीताची आठवण झाली तिची ती सुंदर गोजेरी मूर्ती त्याच्या डोळ्यांपुढे उभी राहताच त्याला सकाळची आठवण झाली आज सूर्य सकाळी काचराभर वर आला होता वाऱ्यातील गारवा मनाला उल्हसित करीत होता चराचर शक्तिमान झालं होतं माणसांचा हुरूप आला होता, होता। रात्रभर चालून पालीला निघालेली माणसं जवळ येऊन पलीकडे वळून पाहत होती त्याच मार्गानं दोन बैलगाड्या पळत होत्या त्यांच्यावर ऊन लागू नये म्हणून तट्टे लावले होते पुढील गाडीत लवाजी वाघ्या आणि इतर गाडी माणसं बसली होती आणि पाठीमागच्या गाडीत ती देखणी सीता बसली होती तिच्या जोडीला चिमनाबाई व इतर स्त्रिया होत्या त्यांनी पाल जवळ करीत आणली होती सीता हर्षानं मोहरली होती ती हरणेप्रमाणे डोळे टवकरून सर्वत्र पाहत होती ती तो पालीला जाणारा जनकऱ्यांचा तांडा निरखीत होती हलत होती निकंबर बांधून निघालेली भाविक मातारी माणसं पाहून ती एकाएकी गंभीर होत होती तिने सहजवरून उमरजकडे पाहिलं आणि तिची नजर तिकडेच थांबली एक अबलक घोडा भरधाव येत होता त्याचा वेग सारखा वाढत होता त्याच्या पाठीवर बसला स्वार त्याच्या पाठीला चिकटला होता आणि त्याच्या हातातील कुराड लकलकत लक होती त्या घोड्याच्या टापांचा आवाज दूरवर ऐकू येत होता पुढे चाललेली माणसं तो ऐकून वळून पाहत होती आणि बाजूला होऊन त्या घोड्याला वाट देत होती ती दौडसिता एकटक पाहत होती ती भरारी पाहून सीता स्तंभित झाली होती थोड्याच वेळा तो घोडा सीताच्या गाडीला भिडला आणि त्याचा वेग एकाएकी मंदावला बळीने मान वर केली आणि त्याला पाहून सीता स्तिमित झाली डोळे विस्पारून त्याच्याकडे पाहू लागली बळीनं सीताला पुरती पाहिली आणि मग तसाच पाहत राहिला त्याची नजर तिच्यावरून हलत नव्हती तिचं अप्रतिम स्वरूप पाहून तो भारला गेला घोडा गाडीबरोबर शांत चालत होता सीता आणि बळी एकमेकांकडे पाहत होती त्यांच्या नजरा एकमेकावर टकरत होत्या सीता त्याला पाहतच होती ती बोलत नव्हती परंतु तिचे डोळे बोलत होते त्यात कौतुकाचा भाव भरला होता ते ती तिचे डोळे म्हणत होते तुला जन्म देणारी तुझी आई धन्य होई तिने तुझ्यासारख्या वाघाला जन्म दिला आणि तू हा वाऱ्याहून वेगळा आगळा धर्याचा मेरू तिच्या कुशीत निपजला एकाएकी पुढची गाडी थांबली मग सीताचीही गाडी थांबली लवाजी वाघ या गाडीतून उतरून बळीपुढा आला त्यानं हात जोडला आणि म्हणाला रामराम नाईक जत्रेला निघाला वाटतं मी लवाजी वाघ्या नि ही माझी सीता मुरळी आज देवापुढं आमचं जागरण आहे या गंमत बघाया नक्कीच येईन असं म्हणून बळीनं सीताकडे पाहिलं गालात हसली मग काय देवच पावला लवाजी हसत म्हणाला पर विसरू नका आठवणीनं या मुळीच विसरणार नाही बळी बोलला सीता बळीराण्या हळत होती गाड्या पुन्हा चालू लागल्या बळीने लगामाची उजवीकडील वादी ओढून गाडीला बगल दिली आणि पुन्हा त्याचा घोडा तुर्की चालीवर दौड मारू लागला धनुष्य वाकावे तशी घोड्याची मान वाकली आणि तिला मोराच्या मानेचा आकार आला त्याचं पाऊल ताशावर टिपरू पडावं तसं पडू लागलं सीता मान उंचावून उन पुढं चालला तो घोडा पाहत होती कितीतरी उशीर तिची नजर त्या घोड्यासाठी पळत होती मग ती चिमाला म्हणाली चिमाबाई घोडा धन्याला शोभा देत आहे आणि धनी घोड्याची शोभा वाढवत आहे संगम असावा तर असा असावा असं म्हणून ती मोठ्यानं हसली एका एक वावरात सरकशीचा तंबू उभा होता तो लोकांची वाट पाहत होता त्या पुढं एक विदूषक नाचत होता तमाशाच्या तीन कणाती पडल्या होत्या कित्ये एक बऱ्या आल्या होत्या तमासगीर खंडोबाचं नाव घेऊन सनग लावित होत तारगाव करीन सातार करीन धुळे करीन अशा कित्येक तरुणी नटून थटून तयार झाल्या होत्या सिनेमाच्या तंबू पुढं तर माणूस नव्हतं पण उगीच हल्लकल्लोळ उसळला होता असा मारीन तीर हे गाणं लाऊडस्पीकरवर दणक्यात चाललं होतं परंतु माणसं ऐकत नव्हती कारण अंबारीची वेळ झाली होती निघाली अंबारी निघाली अशी एकच आरोळी झाली एका हत्तीवर अंबारी लादली होती ने त्या अंबारीवर देवाची मूर्ती बसली होती अंबारी निघताच भक्तांना चेव आला त्यांनी जीव तुडून खोबर उधळलं यळकोट घ्या यळकोट या घोषानं वातावरण हजारलं दशदिशा पिवळ्या झाल्या सर्व घरं पिवळी झाली नदीला पिवळा रंग आला आणि आसमान पिवळं जर्द झालं इतकं भंडार खोबरं उदळलं गेलं तेव्हा सर्व भक्तांचा आत्मा शांत झाला अंबारी फिरून परतल्याने भक्तांच्या गळ्याचं पेंड पडलं सर्व लोक मोकळे झाले मग ते शिळ्या भाकरीवर तुटून पडले आणि मग ढेकर देत विचार करू लागले आज काय बघायचं सिनेमा सरकस तमाशा का सीताचा नाच आणि शेवटी सीताच बरी अशी त्यांची मन निर्णय घेत होती आज सीताच बरे असं कित्येकांचं मत पडत होतं हळूहळू वातावरण शांत झालं आणि मग सर्कसवाले तमासगीर सिनेमावाले प्रेक्षकांची वाट पाहू लागले सिनेमावाल्यांनी कहर केला त्यांचा लाऊडस्पीकर दणकू लागला या या वैजंत्या पहा आणि लगेच तुम्ही माझे बाजीराव लावणी वातावरण गुंग करू लागली आणि सीता देवापुढं हजेरी लावून सज्ज झाली होती ती सर्व सरंजाम करून देवळापुढे आली तेव्हा लोक दचकले आणि बावरून पाहू लागले सीता हिरवीगार पैठण नेसली होती तिच्या अंगात त्याच रंगाची तंग चोळी होती गळाभर दागिने आणि तिच्या छातीची शोभा वाढवली होती तिच्या नाकातील मोत्यांची चमकी ढाल देत होती आणि ती चा हसत होती ती लवाजीबरोबर फडात उभी होती सर्व नजरा तिच्यावर केंद्रित झाल्या होत्या लवाजीच्या दिंबडीच्या ठेक्यावर ती उसळी घेत होती तिचा डावा हात तलवारीच्या पात्यासारखा तळपत होता आणि ती चराचर लवाळ्या गळत लवत होती तिचा थाटच पाहून प्रेक्षक मुके झाले होते लवाजीच्या दिंबडीला तिची उजव्या हातातील घंटी साथ करीत होती तालावर तालावरती नाचत होती नाचत होती म्हणजे गारुड्या पुढं त्याच्या पुंगीच्या नादावर नागिन डोलावी तशी ती डोलत होती आणि लवाजीसारख्या कसलेल्या वाघ्याबरोबर नाचताना तिचा भरदा देह भरलेली घागर हिंदकळावी तद्वत हिंदकळत होती तिच्या उभार छातीला हादरे बसत होते आणि ती पुन्हा पुन्हा आपली ती छाती पदरात दडवण्याचा निष्फळ प्रयत्न करीत होती ती लाजत होती आणि हसत होती आपल्या उरोजावरचा पदर ढळलेला तिला खपत नव्हता ती त्याची फारच काळजी घेत होती पुढे बसलेले प्रेक्षक तल्लीन झाले होते त्यांची समाधी लागली होती ते डोळ्यात प्राण घेऊन सीताकडे पाहत होते त्यांची मन वेडा विचार करीत होती ही लावण्यवती आपणाला कशी मिळणार सीतानं आता विसाव्या वर्षात पदार्पण केलं होतं ते रंगानं सावळीच होती तिचं नाक सरळ आणि अनकुचीदार होतं डोळे टपोरेनी पाणीदार होते तिच्या हनवटी किंचित निमुळती होती तिचं कपाळ रुंद होतं त्यावर तिच्या कोरीव भुव्या शोभा देत होत्या आणि तिच्या रेखीव ओठाने तिला अधिकच सुंदर साक्ष दिली होती मानेवरचा विपुल केसांचा आंबाडा उभार उरोज बारीक अगदी मुठीच्या मापाची कंबर नि फुगीर नि तंब आणि खाली पुष्ट मांड्या नि रसरसीत पोटऱ्या त्यामुळे ती सीता पाहणाऱ्याला वेळच लावत होती त्याच्या डोळ्यात घर करीत होती आणि मग हळूच त्याच्या हृदयात वस्तीला जात होती निय तिनं जेवढं म्हणून सुंदर आहे ते सर्व सीताला अर्पण केलं आहे याबद्दल लोकांना आनंदच होत होता शिवाय तिला कुकिळेचा कंठ नि निपुण नृत्याची कलाही निय तिनं बहार केली होती पण पण तिला त्याचा गर्व नव्हता अहंकार नव्हता ती हसत खेळत लोकांना रिजवीत होती म्हणूनच तिचं नाव सर्वामुखी झालं होतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात आपल्या प्रतिसादाबद्दल आम्ही शतशः आभारी आहोत मराठी वाङ्म्यातील प्रसिद्ध कादंबऱ्या आणि कथासंग्रह ऐकण्यासाठी आमचे बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा व अभिवाचन आवडल्यास नक्की लाईक करा आत्तापर्यंत आम्ही सादर केलेल्या सर्व कथा कादंबऱ्यांची लिंक आमच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे आपल्याशी संवाद साधायलाही आम्हाला नक्की आवडेल आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन नाईन सिक्स झिरो वन टू झिरो फाय टू वन पुन्हा एकदा धन्यवाद